हेलो गाइस, वेलकम बैक टू न्यू गेम प्ले वीडियो। सर आज अपन अप्लाई चैनल वर पहिल्यांदा फ्री फायर मैक्स ही गेम खेळण्यासाठी जात आहोत। तर मला या गेम बद्दल तुम्हाला जास्त काय सांगायची गरज पडणार नाहीये अशी मी होप धरतो, अपेक्षा धरतो। तर चला तर मग आता आपण आलो आहोत आपल्या लॉबी मध्ये। तर आपल्याला आज काय मिळतं ते पाहूया। तर ओके AK-47 रेड सामुराई आहे, आपण आता चेक इन करतोय। आपण क्लेम सुद्धा केली ती आणि आता आपण ही फॅन इक्यू केली आहे। तर आता आपण येत आहोत पॅकमध्ये आणि हा जो कोई कॉर्नर होता तो यूबी कॉर्नर होता। तर ठीक आहे, मग आता आपण मेसेज चेक करूया काही आपल्याला आले का नाही। यू हॅव अनक्लेम्ड चॅलेंज बॅच, म्हणजे असू दे ते काही आपल्याला आता मिळणार नाही असं मला वाटतंय। तर आता काय करू आपण, आता आपण आलो आहोत गेम मध्ये। तर बॅटल रॉयल रँडम मॅप वर्क देऊ आपण ऑप्शन आणि चला तर मग आपण आता स्टार्ट करत आहोत। आपला मॅच लोडिंग होत आहे। ओके, आता आपण आलो आहोत मी मॅच मध्ये। नाही का एकमेकाला मला आता मिळत नाही स्कोर दिसतात ना एल मॅच आहे। ठीक आहे, तर आता आपली मेन मॅच चालू होणार आहे। इन द काउंट ऑफ 5, 4, 3, 2 and 1 या। तर आता आपण आपल्या मॅच मध्ये जात आहोत। द काउंट ऑफ 2 and 1 हे बघा। बॅटल रॉयल बॅटल ऑफ स्टार एंड द लास्ट स्टँडिंग वन। ठीक आहे, आता आपल्याला फ्री फायर म्हणजे आहे की लास्ट स्टँडिंग वन हो, तर आपण तो येते। तर ठीक आहे, मग आता मी काय करतो की आता आपण पीकवर जाऊया। ठीक आहे, आपण ह्या गेम लास्ट पायर पण पीकवर राहतच आहे, हे माझा काय ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण थोडा बहुत कॉन्फिडन्स म्हणू शकता तुम्ही। तर ठीक आहे, मग आता आपण आलो आहोत ते डायरेक्ट जम्प, आपण एका पत्र्यावर जम्प केली आणि तिथून खाली येऊया आणि हा जो पाया दिसतोय त्यावरून आपल्याला जम्प करायची। एक मिनिट, लॉन्ग बटन। हा तर हा अरे यार बाहेर मला वर जायचंय ना, बाहेरला बाहेर काय। हा तर आता आलो आहोत आपण आतमध्ये आणि आता ओके ते क्वेस्ट आहे हे आपण घेऊया। ठीक आहे, आणि आता पुढे एक गन भेटली ओके MP40 बघण्यावर तीच वाटतंय, बाकी काय मी काय गनचं नाव वाचलं नाही। तर ठीक आहे मग ओके, तर आपल्याला एक स्क्रॅप सुद्धा भेटली आणि एक हेल्मेट सुद्धा भेटलाय लेवल 2 चा आणि ते काय दिसून येते की सेफ झोन विल श्रिंक 30 सेकंड मध्ये सेफ झोन श्रिंक होणार आहे। ठीक आहे, असू दे, आपल्याकडे टाइम आहे। तर आपण ह्या घरात बाहेर जातोय आता। ठीक आहे, मग आता आपण दुश्मनला शोधत राहूया। मला इथे काहीतरी दिसतो होत, ओ दुश्मन, चला आपण त्याला मारायला जाऊ। मग कोणता रे वाटलं सुद्धा। तर ह्याच्याकडे जे काही आहे AK-47 अजून यार, पण तुझ्याकडे एमो कमी आहेत। असू दे, तर आपण आता त्याची 147 घेतली ओके। मला माहित होत रे तू आहेस म्हणून मी त्याला मारून तुला मारा आणतो। ठीक आहे, मग आता तू पण गेला आज का गेले जे कोण असेल तू, आता वर गोया कोण आहे का नाही।
मला वाटलं कोणतं होतं पण कोर्स नाहीये. ठीक आहे असू दे, तर आता आपण इथून बाहेर जातोय डायरेक्ट उडी. हा तर आता ते काय आलंय की सेफ झोन इज शिंकिंग नाव, म्हणजे आता सेफ झोन शिंक होत आहे. तर आता आपण काय करू, एक मिनिट एक मिनिट, हा ही एक जी एमओ आहे ती घेऊया आणि चला जाऊया पुढे. हे बघा आता मी काय कोणतं स्वी करत नाहीये, फक्त एक सांगतोय की BGMI आणि फ्री फायर या दोन्हीमध्ये फक्त एवढंच कॉमन आहे की दोन्हीमध्ये सेफ झोन असते आणि त्याच्यात जर आपण बाहेर राहिलो तर आपण आउट होऊन जाणार, आपण आपली हेल्थ कमी होणार आणि शेवटी आपण आउट होणार. तर मला वाटत नाही की हा कुठला कॉन्ट्रोवर्सी पार्ट होईल. तर ठीक असू दे मग, तर आता आपण बघूया काय होतं पुढे. एक मिनिट, हा जे काही एमओ भेटतात आपण घेत राहू यार, नंतर काय होईल माहिती का, आपण मारत बिझी राहायचो आणि मग अचानक एमओ संपायचे, म्हणून जी एमओ भेटेल ते आपण घेत राहू. तर समोर कोणतरी, एक मिनिट मागे पण कोणतरी, जे कोण असेल ते समोर येत आहेत. हा मला अंदाज आलेला, अंदाज मला आलेला होताच असू दे. मारायचं गन बघून मारायचे रे, हा फोडतो गन आणायचे आणि मग आउट झाले की रडत बसायचं. तर ठीक आहे मग आपला आता झोन येतोय, जवळ जवळच येतोय, म्हणून आता पायावच लागेल. आणि इथे मला हेल्थ किट दिसतीये पण जाऊ दे, मी ती घेणार नाही आता. काय होईल माहिती का, मी हेल्थ किट घ्यायला जायचो आणि तेवढा झोन यायचा, म्हणून काय रिस्क घेणार नाही मी. तर ठीक आहे मग आपण जाऊया पुढे. अरे फिरून फिरून कुठं आलो, कुठे चालू आहे काय मी दिसता तसं वाटतंय. ठीक आहे असू दे, आता सरळ जाऊ आपण यार, ह्या लोकांमुळे मी कसं फिरतच आलो हा ना. ठीक आहे असू दे, काय एवढा फरक पडणार नाहीये, आपला पहिले बार आहे म्हणून थोडा बहुत लक्षात असते, लक्षात यायला वेळ लागेल. पण हो एकदा का आपल्याला सगळे स्नॅप कळले, सगळे रस्ते कळले, तर आपण खुशालीने इकडे तिकडे आपण फिरू शकतो किंवा आपण हरवता खेळू शकतो. ठीक आहे तर जवळजवळ 50 लोक आली होती बरोबर आपल्याला घरून, आपल्याला घरून 50 आलती, आपल्या सोडून म्हणलं 39 लोक आलती. तर त्यातल्या जवळजवळ निम्म्याच्या खाली गेले आहेत आणि हे काय कॅम्प आहे का, चला आपल्याला जाऊ मग. नाही यार अनलॉक करावं लागेल ह्यासाठी आणि रेसल की लागेल. अरे बेटा मला माहिती होत रे तू मागून आला, पण जरा लपून मारायचं ना, मग तुला मारता आला असतो है ना. ठीक आहे असं तू बी चांगला ट्राय केला, तर आता आपल्याला पुढे जावंच लागेल घेऊन येते जवळ. एक मिनिट मला त्या, हा दिसला दिसला. थांब एका ठिकाणी थांब थांब, हा पावतोय का, हा काय याला आपण मारू मूर्त. हा लेजेंडरी. तर बघा गाईज आता आपण 6 किल्स केले आहेत टोटल. ओके आणि आपण जे काही भेटल ते घेऊया. तुम्हाला जसं माग सांगितलं होतं की एमओ घेत राहायचंय, नंतर काय होईल माहितीये का, आपण मारत राहायचो आणि मग मागून आपलंच काम व्हायचं. तर आपल्याला काही टोटल रिस्क घ्यायची गरज नाहीये. तर ठीक आहे मग जाऊया आपण पुढे. मॅप दिसतोय एक एनिमी आहे समोर,
तर त्याला आपल्याला मारावं लागेल. तर आता आपण स्कोप घेऊया. ओके आपण मारलं विकेट सिक्स सिक्स. एक मिनिट. तर आता आपल्या आसपास कोण तर आहे मारावं लागेल बेटा. तू दिसला मला दिसला तू समोर येईल चुपचाप. टिकला नाही बाळा ये ये. अजून जिवंत आहे का तू? ठीक आहे जा आता घरी. ओके आसपास तर कोण दिसत नाही मला आणि ठीक आहे मग. ओके तर आता झोन आला आहे तर आपल्याला पावता लागणारच आहे. आणि त्या दोघं नाही यार जास्त काही एवढं खास नाही आहे. ठीक आहे असू दे आपल्या इकडे ॲमो सध्या कमी आहेत आणि काय फरक पडत नाही. बघा मी दोनदा सांगितलं मला तरी मी मलाच दमलं नाही आहे करायला. ठीक आहे असू दे एवढा फरक पडला नाही आहे तर आपल्याला पवाद लागेल. आता धून आपल्या जवळच आलेला आहे. ठीक आहे मग जाऊया आता पुढे. हा आणि बघा आपली बॅक पण फुल झालेली आहे. तर जास्त काही आपल्याला फास्ट पाहता येत नाहीये तर आपण वजन जरा कमी करूया. ठीक आहे एस एम एम ओ फेकली आणि आता हेल्मेट टॅग घ्यायला जाणं होतो पण झोन येतोय आपल्याला पाहावं लागेल. आणि आता ए आर एम ओ कमी केली. ठीक आहे तर आता जाऊया पुढे. अजून काही कमी करायचं आहे का? हां अजून एक केलं आपण कमी. तर इथे आसपास तीन चार बंदे तुम्हाला सोपं दिसत असतील तर त्या पिका आता एकाला मारून मारायला जाऊया. मॉन्स्टर किल बघितला ना. तर खेळायला आपण मारणार नाहीये. एक मिनिट इकडून कोणतरी येतोय. त्याचा डॅमेज आपल्याला पडतो का नाही माहित नाही पण आपला डॅमेज असा पडला की तो मास्टर होऊन गेला. तर ठीक आहे मग आपण आतापर्यंत 10 जणांना मारलो. हा आता 11 जणांना मारलं आणि आता फक्त आपल्याला सोडून अजून 3 जणांना आपल्याला मारायचं आहे. आता फक्त 2 जणांना. जर आपण हे केलं तर आपला भुया होऊन जाईल. तर आपण बघूया काय भेटतंय. तर एमओ रिलोड आणि बघूया आपण आता आसपास कोण आहे. मला माहिती आहे हे लोक लपून बसलेत पण असू दे. ठीक आहे काय फरक पडत नाही एवढा. अरे ते पण कोण नाहीये मला माहिती आहे. आपण जरा पुढे जाणार कोण तर आसपास येणार. पण मी काय म्हणतोय की आता आपण काय करू की हा इथे समोर एक दगड दिसतोय त्याच्या मागे आपण जाऊन लपूया. देवेच त्याला आपण मारूया. मागून कोणतं दिसतोय बेटा तू कोणतं आहेस? बघ बघू दे मला. अंदाज आलेला आहे तू आसपासच आहेस. साळा दिसला. किलिंग स्प्री. ओके आपण तर मग आता आपण जाऊया लॉबी मध्ये की आपण आता काय किती वेळ केला आणि किती आपला डॅमेज स्कोर आहे बघूया. आपण 13 किल 1220 डॅमेज 1220 आणि टायटल रेसलर. तर आपला बुया सक्सेसफुली झाला आहे. तर आता आपण कंटिन्यू वर क्लिक करूया आणि लॉबी मध्ये जाऊया. तर आपला सगळा टाइम 12:11 आणि हिल 59. तर ठीक आहे मग आता आपण लॉबी मध्ये जात आहोत.
तर बघू या आपल्याला काय काय मिळतंय आता. मला माहिती नाही झालं काय ना काय मिळतं आपल्याला. ओके काही रिवॉर्ड आणि मिशन केलेले आपल्याला नोटिफिकेशन भेटले आणि हे बंडल आणि आपला लेवल अप झाला लेवल 4 आणि रिवॉर्ड एक फॅक्टर भेटला आहे. वा काय किंमत असताल की हा लेवल 4 कसा काय. तर मी थोडंबहुत प्रॅक्टिस केली होती त्यासाठी मी गेम खेळला होता थोडा. तर त्यामुळे लाईक लेवल 4 दिसतो आहे तुम्हाला. त्यामुळे तर चला बघूया आपण की हा जो कॅरेक्टर आहे त्याचं नाव काय. तर जाऊया आपण आता कॅरेक्टरमध्ये आणि मग बघूया की आपल्या कॅरेक्टरचं नाव काय आहे. तर ह्याचं नाव आहे अँड्रू. तर आपल्याला ह्याचा लेवल अप करायचा आहे. तर तो आपण केला त्याचा आता लेवल 2 चालू आहे आणि आपला लेवल 4. ठीक आहे असं दे मग. तर आता व्हिडिओ इथे थांबवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. मी तुम्हाला असे व्हिडिओ सर्वप्रथम मिळत असतील.